डोंगराला आग लागली. पळा पळा ए बिबले, काय गे मंग्याला बघितला कुठे? होयच होतो आता. काय गे ए मंग्या? यो काय यो बघ यो बघ, मरता खेळता इकडे. ए मंग्या चल आधी जेवायला. थांब ना गे, थोडं थोडं वेळ थांब ना गे. नाही नाही नाही, तू आधी घरी चल, जेवणार कोण? तुझं पप्पूस. खेळू दे ना गे. किसूला बोलो, बोलो किसूला. नको नको. तुला किसू कडे देते? किसू ये रे, आमच्या मंगेल घेऊन जा. ये नाही नाही, येतोय म्हणजे मला येते. किसूचं नाव घेतल्यावर बरोबर येतो. चल आधी चल इकडे. अरे मंग्या, आमरे मंग्या, अरे ना जातो जातो. मंग्या किसूला घाबरला. ए मंग्या, जसं काय तू किसूला घाबरतच नाही. मी तर बाबा किसूला खूप घाबरतो. जेवलं नाही तर किसू, अभ्यास केलं नाही तर किसू. तुला माहित आहे माझा मामा आहे ना, तो सांगतो की किसूला चार पाय. किसूला चार पाय नाही, किसूला चार हात आहेत. बाजारात फिरत असताना ना तो दोन हात चादरीच्या आत लपून ठेवतो, आणि मग अमावस्येच्या दिवशी त्याच चार हातांनी तो छोट्या छोट्या मुलांना खाऊन टाकतो, अशी माझी आई मला सांगत होती. तुझी आई? माझी आई मला कधीच खोटं सांगत नाही. मंग्या नाही घाबरत कोणाला, मी शुअर आहे. हो मग जाऊन दाखव ना किसूच्या टेकडीवर, त्याच्या घरात. हो मग त्यात काय, जाईन ना. बघा नक्की. होय रे बाबा, भेट लावतो एक एक खोड रबर. चल लागली लागली. ममद्या आणि बन्सी मध्ये भेट लागली. मंब्या. अरे मंब्या नाही रे, ममद्या. डायरेक्ट किसूच्या टेकडीवर जायला हिम्मत लागते. त्याला काय काय सापडलं तिकडे? किसूचा खजिना, हिरे मोती दागिने जे त्यांनी त्याच्या घरी लपवले, तो एक एक वस्तू काढत गेला. आणि त्याला कळलंच नाही काय काय. किसू त्याला चोरून बघत होता. आणि मग किसून त्याच्या पाठीमागून येऊन त्याचा हातच पकडला. देवावर भरोसा ठेवून आता काही फायदा नाही. आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. आपल्या गावात एकच आहे जो आपल्याला ह्या संकटातून बाहेर काढू शकेल, आपल्या गावचा हिरो गोपीदादा. आता लिहितो बघ कसं गोपीदादाला पत्र. मी पत्र लिहिण्यास कारण की आम्ही त्रासलो आहे. पण त्याला पत्र देणार कोण? बे एके बे, बे दुरी चार, गोपी दादाची गंग हुशार. बे एके बे, बे दुरी चार, गोपी दादाची गंग हुशार. आट्या पाट्या नारळ वाट्या खेचे डुला गोरी मार, माझा पकड करू अकड बकड सिक्स फुट डॉस नदी छपार. राजा आपण प्रजा हे आग्रपाठ नगर आपलं शिवार. राजा आपण प्रजा भरला या कानात आपले अभिवार. तू ना कोणाला कोणी वे यार, कोणी वे यार, कोणी वे यार. ग 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 राज्यात मस्तीचा हंगाम येतो. पिटीन दांडूचं पीक मी घेतो. राज्यात मस्तीचा हंगाम येतो. विटीन दांडूचं पीक मी घेतो. त्याचा डब नोटाची हवा. वंडू गावर कराया तयार. दोन दिवस आजारी होता.
या किसूचा काय तरी बंदोबस्त करायलाच हवा. एक काम करा, तासाभरात मला टेकडीवर भेटा. मी बघून आलो तो किसू झोपलाय. परेशानी सिद्धेश, तुम्हाला तुमचं काम माहित आहे. आता फक्त एकच काम बाकी आहे. आपल्यापैकी कोणीतरी जाऊन त्या किसूचं सामान लंपास करायचं. अरे पण ओपी तिकडे जाणार कोण? बंटी. अरे काय वेडा झालास काय? जीवाचा खतरा आहे खतरा. किती घाबरताय रे तुम्ही? सांगितलं ना मी काय नाही. अरे एवढी चर्चा कशाला करतोय आपण यावर? तुम्ही नाही जाताय ना? ठीक आहे, नका जाऊ, मी जातो. गोपी काय? किसूच्या त्रासातून जर सुटका हवी असेल तर आज आपल्याला आपल्याने यशस्वी करायलाच हवा. गोपीचं नाव घेतोय, किसूचं नाव घ्यायचं सगळं. अरे तो तसाच आहे काका. आठवडभर मला नको रे, घरी आई वाट बघत असेल. असलं बाहेरचं खाऊ नको म्हणून सांगितले तिने. माझ्या आईने पण तेच सांगितले रे. सगळ्यांचे तेच सांगत असते. तू अडबो देव देतोय. मी काय म्हणत होतो, आज खूप मजा आली ना. पोहायला गेलो ना आम्ही, तर मासे किती एवढे मोठे मोठे मासे. आता जेवण पण काय त्या टीव्हीतलं बायका बनवणार आहे.
अरे मी खरच मासा पकडलाय. काय पण काय पण काय पण गोपी गोपी ए गोपी गोपी काय झालं ए गोपी काय झालं ए बाबू पाणी आणजा पाणी गोपी 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 ए गोपी उठ ना ए गोपी गोपी काय झालं गोपी गोपी आता तर पोहोचलाय तू ना गोपी ए त्याच्या आईला सांगूया का नकडू उठू उठू त्याला ए गोपी ए गोपी ए गोपी उठणार रे ए गोपी उठणार रे गोपी गोपी उठ ए गोपी ए गोपी उठ गोपी उठ 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 त्याला गोपी उठ गोपी उठ उठ ए गोपी 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 ए गोपी ए गोपी ए गोपी बरायस ना गोपी बरायस ना गोपी बरायस ना तू हे तू बघ किसू त्याने ढकललं असणार गोपीला पाण्यात काल आपण त्याचा डबा पळवलं होत ना त्याचाच राग काढायला आला असेल सूचन तू माझा जीव वाचवलास म्हणजे मी आभारी आहे तुझा नाही नको बोलले ना की माझं तोंड दिसत पण आपण काय करतो याचं गणित नको सगळे मिळून जाणार होता तुम्ही मासे धरायला मग त्यांच्यासाठी थांबायला नको तुला सतत वानपणा पर एवढं सगळं झाल्यावर निमूटपणे घरी यायचं तर ते नाही हा त्या मित्रांनी येऊन मला सांगितलं म्हणून नाही तर तू तर काय काय करू काय तुझं मी जेवायला वाढ मीच लाड करते तुझी बघते त्याचीच फळ लहानेस तू आता जबाबदारी कळायला नको तुला अरे तुझ्या बापसा नंतर ना तू तुझा आधार आहेस मला आज जर तुला काही झालं असत ना तर कुणाकडे बघून जगले असते मी
गोपी, हे बघ, तुला आता ना समजायला हवं तुझ्यावर तुझी माझी तुझ्या बहिणीची जबाबदारी आहे. तुला तुझ्या जीवाची किंमत नसेल, पण आमच्यासाठी तू खूप महत्वाचा आहेस. बघतोस काय, जेव सांडलंच ते. चपाती घालू गोपी. ए चपाती घालू? नको. बर आई. हा चपाती वाढ. दोन दोन चपात्या दे. जीव वाचवलास ना त्यासाठी थँक्यू म्हणून. नाही उष्ट नाही, खास तुझ्यासाठी आणलंय. अरे घे घे ना. भूक नाही काय? ठीक आहे इथे ठेवतो, पण खा हा. शाळेत लवकर पोहोचायचंय. अरे पण अरे अंग होत करून जा. मी थंड पाण्याने काय आकाशाच्या छत्री खाली, आकाशाच्या छत्री खाली गाणं गात गा. तुझ्या माझ्या माझ्या तुझ्या वेड्यांचं घर उन्हा. पाऊस पाण्याची छत्रीला भीती काय, तुझा माझा नात दुधा वरसा. पाऊस पाण्याची छत्रीला भीती काय, तुझा माझा नात दुधा वरसा. आकाशाच्या छत्री खाली गाणं गात गा. तुझ्या माझ्या माझ्या तुझ्या पेड्यांचं घर उन्हा. वारासो उरली आता चिंता ना कशाची. तुझी मिळता सोबत बदलू सारी कहाणी जगण्याची. वेगळी वाट ही अबोल जरी साथ चार पावलात दिवस रात. वेगळी वाट ही अबोल जरी साथ
चार पावला त दिवस रा आकाशाचा छत्री खाली गाण गात गान तुझा माझा माझा तुझा वेड्यांचं घर उन्हात नातसं गोड जसं दुधात साखर थोडी मायेची बंध कसा हा गहिरा आपल्यालाच ज्याची ही गोडी बाकीच्या कुणाला कळणार नाही बात जगा पर अशी आपुली सा बाकीच्या कुणाला कळणार नाही बात जगा पर अशी आपुली सा आपुली सा आकाशाच्या छत्री खाली गाण गात गात तुझा माझा माझा तुझा वेड्यांचं घर उन्हा रक्ताच्या उलट्या होत आहेत सिव्हिअर ऍसिडिटी आहे आतड्या बाद झाले मला काळजी वाटते त्याची काळजी कर पण गुंतू नको हा डॉक्टर केसू मरणार आहे गेले कित्येक दिवस तो काही खातही नाही आहे त्याची तब्येत खरंच खूप खराब आहे कुठल्या इच्छाशक्तीवर तो जिवंत आहे सांगता येत नाही त्याचं कोणी असतं तर कळलंही असतं कदाचित चल आई केसू कोण आहे ग केसू आहे पण तो आलाय कुठून तुला काय माहित झोपा नाही तर किसूला बोलवेन तो पकडून नेईल तुला किसू किसू तो टेकडीवर राहतो ना किसू नाही तो कधीतरी इकडे येतो आणि आम्ही फेकलेले मासे वगैरे घेऊन जातो पण तू टेकडी पलीकडच्या गावात जर गेलास ना तर तुला त्याच्याबद्दल नक्कीच माहिती मिळू शकेल मावशी या गावात राम मंदिर कुठे राह काय थया हा बाबा किसू संपूर्ण गावाने सांगितले तुमच्याकडूनच काही माहिती मिळू शकते कुठे तू चल काय अगं सांगशील की नाही बघ आता काय झालं लग्न 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 माझ्या लग्नाची बोलणी करायला लोक आली आहेत घरी पण मी पळून आले आता बाबा शोधत असतील मला जिनावरून खाली उतरत होते ना तेव्हा सुलभा काकीनी पाहिलं मोन्या दादा मागणं धावत होता पण मी नाही सापडले त्याच्या हाताला आता बाबांकडे जाऊन चुकली करत असेल दरवेळेला तू असंच करते ना
मला भीती वाटते गो. घ्यायचं काय त्याच्यात? आपण लग्न करणार आहोत ना एकमेकांशी, असं भिवून होतं लग्न. मला लोकांची भीती नाही वाटत गो. तू दरवेळेला अशी पळून येतेस ना, त्या प्रत्येक वेळेला तुला माझ्यापासून हिरावून घेण्याचा एक प्रयत्न झालेला असतो. मी तुला गमावून बसेन याची भीती वाटते मला. तू नाही गमावणार मला. ज्या दिवशी माझं लग्न ठरवतील ना, त्या दिवशी मी पळून येईन. तू नेशील ना मला पळून? बघ हसतो बघ कसा. आता हसतो कशाला, सांग ना. तुला सगळी परीकथाच वाटते ना ग. तू एवढी श्रीमंत, मी असं गरीब. पैशानेच सगळं मिळत नसतं. माणसाचं मन, त्याचा स्वभाव, घडाला तर आता आठवत पण नसेल ना. फक्त 4 वर्षांचा तो होता. पुराचं पाणी त्याला खेचवत होतं. पण तू त्याचा हात घट्ट धरून ठेवला होता. तुला तर माहित पण नव्हतं गणा माझा भाऊ आहे ते. एका झाडाला धरून तू होता आणि एका लाकडाच्या अणक्याशी मी. पुराचं पाणी वाढत होतं. मी फक्त तुला बघत होते. पुढची कित्येक वर्ष तुझ्याशी बोलायचं नुसतं धाडसच करत होत. चोरून बघायचे तुला, तुझ्यातला खरा तू त्या पुराच्याच दिवशी दिसला होता मला आणि त्याच्याच प्रेमात पडले मी. जागी दुसरं कोणी असत ना, मी हेच केलं असत. मग तेच तर म्हणते मी, तुला फरक नाही पडला गणा श्रीमंत घरातला होता की गरीब घरातला. त्या पुरात बरच काही निघून गेलं. रात घर, बाबा. किसू दादा, किसू दादा, तुझ्या आईला परत दम्याचा झटका आला वाटत. अगं कुठे कुठे चालली? पुढे मी आले. अगं पण तू जा. चल डॉक्टर काका, डॉक्टर काका. सुधा, अगं काय झालं? चला लवकर, आईची तब्येत बरी नाही. ठीक आहे, घाबरू नको, येतो. हा डॉक्टर काका, तिकडे ना, इकडे जायचंय. तुझं घर इकडे आहे ना? आपल्याला इकडे जायचंय. चला बरं, चल चल चल. या डॉक्टर काका, चला रे बाजू. डॉक्टर नु, बस बस बस, असं दे आईला तपासा पटकन. होय होय, बघ. पैसे किती झाले? 5 रुपये झालेत. काय झालं, काय शोधतो? डॉक्टरचे 5 रुपये द्यायचे ना. हो. डॉक्टर काका, 5 रुपये झाले ना? होय होय. अगं अगं, हे काय करतेस? काय नाही, आमच्याकडे आता 5 रुपये द्यायला नाहीत ना, म्हणून हे देते. 5 रुपयांपेक्षा जास्तच किंमत आहे याची. अगं तू मला काका म्हणतेस ना, मग हे डूल कसले देतेस? हा, घाल आधी परत. पुन्हा कधीही गरज लागली तर मला बोलवायचं, समजलं ना? ठार वेडी.
चल आता घरी जाऊन फटके खायचेच आहेत, उगाच ते खायला उशीर नको. चल हे शिरप्या आईकडे लक्ष द्या, हिला सोडून येतो लगेच. बर जगण्याची आशा या मनाची भाषा, तू न बोलता ना ऐकता समजून घेना. स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग, उरे बाकी काय तुझी साथ संग सतारा. आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी का आणल्या, मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला. डोळ्यात तूचा साजणी सुखाचा स्पर्श तू नवा, तुझ्या विना उरे ना अर्थ जीवना. उजळे तुझ्या हसुने कण कण अन चंद्र हे हातीचे काकण. किती वेळ काय ते पेन कशाला? वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. घे. कुठून आणलं? मला नको. तुझा वाढदिवस आहे म्हणून आणलं ना, घे ना आता. अगं पण घेऊन करू काय? हा आता जाळ्याला लावून समुद्रात टाकतो म्हणजे शिकला सवरेला मासा लागेल गळाला. भेटीला आणि तू नवी कहाणी माळून श्वासात ये, लाटांची गाणी दे तुझी निशाणी मनात माझ्या पुरे. रंगवनी टाक आयुष्य माझे सुर तुझे साद दे. पहाट ओली ती तुझ्या उशाशी रात्री आवाज दे. आता मी उराशी आशाही जाण्याची वेळ नको, पुढ तुझी माझ्या लागे जीवारे जीवाशी खेळ नको. जगण्याची आशा या मनाची भाषा, तू न बोलता ना ऐकता समजून घेना. स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग, उरे बाकी काय तुझी साथ संग सतारा. आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी काढल्या, मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला. डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तू नवा, तुझ्या विना उरे नार्थ जीवना. उजळे तुझ्या हसुने कण कण अन चंद्र हे हातीचे काकण. माहित नाही केसो आमच्या गावात आहे बाबा. आणि सुधा? सुधामतीचं माहित नाही.
पण तुम्ही सांगताय तसं किसू आता अजिबातच नाही आहे. किसू 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 इव सुद्धा मध्ये आली. सुधामती सुधामती मला नाही माहित. तू सांग कुठे आहे सुधामती? लोक तुला वेडा समजतात किशू. लहान मुलं भूत तर माझ्या आई आणि तिच्या मैत्रिणी एक आजारी म्हातारा. पण मी तुला माझा मित्र समजतो. तुला जर कोण बोललं तर दुखतं मला. तुला जर कोणी त्रास दिला तर असं वाटतं दात तोडून टाकावे त्याचे. मला जर एवढं वाटतं तुझ्याबद्दल तर तुला माझ्याबद्दल काही वाटत नाही. बाजूच्या गावातल्या पुजाऱ्यांनी मला सुधामतीबद्दल सांगितलं. अरे कोण आहे ती आणि कुठे आहे? तू येते कसा? अरे सांग ना काहीतरी, प्लीज सांग ना किसू. शिवंडा माहितीये शिवंडा. एवढा एवढा असतो. खूप पाया असतात त्याला. कुळंबी माहिती आहे? कुळंबी तसाच असतो, थोडा मोठा. तो शिवंडा आयुष्यभर एका शिवंडीच्या प्रेमात असतो. तो काही म्हातारे झालेला की मग असे हातात हात घालून समुद्रात राहतात एकत्र. आपण म्हातारे झालो ना की असेच हातात हात घालून फिरूया असं म्हणायची. असं म्हणायची सुधामाची. Thank you.
चला चला आज चला मुंबई मुंबई चला चला ही बॅग कोणाची माझ्या सीट वर कशी आली जाऊ द्या जाऊ द्या वाटत का काय करते ओढू नको तिचा ओढू नको नको ओढू मदत करते ना तुला मला नाही पाहिजे तुझी मदत बसून राह तिकडे बसून राह सारखा काय आरडा ओरडा करतो माझ्यावरती काय पण मदत नाही करून देत काय मदत बिदत नाही पाहिजे दे तिराशी दे सांगितलं ते रशी ओढू नको म्हणून आज मी होतो म्हणून दुसरीकडे कुठे अशी मस्करी केली म्हणजे तुला काही झालं ना तर मरून जाईन मी तुझ्या जीव अडकलाय गो माझा तुला काही झालं ना तर बघू शकत नाही मी तुझ्याशिवाय जगू तर कसा जगू सा घेना जग धुंद धुंद नको पाश बंध कुठलाच आता देहातात हात जरी दूर वाट भीती नाही आज तुझी संग साथ तुला काही झालं असत ना आज तर जीव घेतला असता तुझा तोडून मी मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तू नवा तुझ्या विना बातवाडू ए सुधा सुधा हा काय विचारते मी भातवाडू नाही नको आणि हे काय हातातलं काकण कुठे आहे माहीत नाही पडली असेल कुठेतरी आठवत नाही अगं असं कसं आठवत नाही सोन्याचं काकण ना ते हा उद्या बाबांनी विचारलं तर हेच सांगणार आहे साठवत नाही म्हणून तुला काय वाटतं मला कळत नाही परबाच्या जनीन सांगितलं मला तुला आणि किसूला माळावर पाहिलं तिनं अगं किती वेळा सांगितलं त्या भिकारड्याबरोबर फिरू नकोस म्हणून आई आईचं काळीज आहे म्हणून सांगते उद्या तुझ्या बाबांनी पाहिलं ना तर तुझे तुकडे करून माडाच्या मुळात पुरतील ते आधी जेवण नेऊन द्यायचीस म्हटलं जाऊ दे गरीब आहे पण परवा बाबांनी आणलेलं महागडं पेन पण त्याच्या घशात घातलंस आणि आता काय काकण त्याच्या मढ्यावर चढवून आली आहेस आई मी सांगितलं ना मला नाही आठवत कुठे गेली ती काकण तू तशी ऐकणार नाही
आठवलं आई नाही आठवत मला. बोलतेस? नाही बोल. सांगते. शोधून आणते. काकण मिळाली तर ठीक, नाहीतर बाबांना नाव सांगे. मग तू आणि ते बघून घ्या काय ते. काय गो? दुपारपासून वाट पाहतो तुझी. कुठे होती? घरी यायला निघालेलो माहिती आहे. नाही नको, तू नको येत जाऊ तिकडे. मीच येईन तुझ्याकडे. काय आलं ग हे? काय झालं? कोण काय बोललं? काय झालं? परबांच्या जणींनी पाहिलं आपल्याला. पाहिलं तर पाहिलं, त्यात काय एवढं? काय झालं? बाबा काही बोलले? हा नाही, काय नाही झालं. कितीची होती माहित नाही, पण सोन्याची होती. मी आणून देईन तुला ती काकण. ती काकण खूप महाग होती किसू. वर्षभराची कमाई टाकलीस ना तरी नाही परवडायची. आईने खूप मारलं? खूप नाही मारलं, थोडं मारलं. पण म्हणाली काकण नाही मिळाली ना तर बाबांना सांगेन. आणि मग माझे बाबा माझे तुकडे करून माडाच्या मुळात पुरतील. मी बरं करू देईन तसं. काळजी करू नको ग, मी करेन काहीतरी. तू आईला सांग आठवडाभरात शोधून आणते काकण. काय सांगशील? आठवडाभरात शोधून आणते म्हणून. पण किसू, म्हटलं ना मी करीन काय तर. ठीक आहे, पण जेव्हा तू ती काकण आणशील ना तेव्हा तुझ्या हाताने माझ्या हातात घालशील. हा बर. बरं काय बरं, वचन दे. दिलं. राम राम. अरे ये ये. अरे बस बस. बरं, काम काय काढले सांग बाबा. पैसे हवे होते. पैसे? किती? 1500. 1500? काकण घ्यायची विकत. इतक्या महागातलं काकण आईसाठी? तुम्ही कुणाला सांगणार नाही ना? नाही. नक्की? अरे होय रे बाबा, नक्की. सुधामतीसाठी घ्यायची काकण विकत. जवानांच्या? हा, पण तुम्ही कोणाला सांगू नका. नाही नाही, तालुक्याला जाईन तिथूनच घेईन विकत म्हणतो. बरं, गहाण काय ठेवणार आहेस? गहाण? हो. अरे तुझं घर आहे, जमिनीचा तुकडा आहे. हा अरे ते सगळं माझ्याकडे गहाण ठेव. हा मग देतो मी तुला 1500. हा ठीक आहे ना? आहे ना? हा बरं झालं. लाव इथे अंगठा लाव. के नाही तुझ्याकडे? अरे वा 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 वा. आता ते घर आणि जमीन तुम्ही विसरा, आम्ही काय ते बघून घेऊ. शहरात कधी जाणार आहे म्हणालात? सोमवारी जाणार आहे. परत यायला 2 दिवस लागतील. 2 दिवस?
मला दोन दिवसातच उरकावं लागेल. या तू. बर. काका, काका किसूला पाहिलं कुठे? काय गो दादा तुम्ही? अशी काय मावशी, किसूला बघितलं कुठे? शिरप्या, किसू सापडला? नाही ताई, त्याला गावभर खूप शोधला पण तो कुठेच सापडला नाही. आता कुठे गेला तो? माझे बाबा माझं लग्न लावायला निघाले, पळून जायचं ठरवलं होतं आम्ही आणि आता आईने मला कुठे गेला तो? मी त्याच्या घरी गेलो होतो, त्याची आई म्हणाली की तो तालुक्याला गेलाय. तालुक्याला? तालुक्याला कशासाठी? माहित नाही ताई. बरं आई, माझे बाबा माझं लग्न लावतात उद्याच्या उद्या शेजारच्या गावात, त्याला सांग तिकडे येऊन मला घेऊन जायला. सुधा, खाडी ओलांडायची आहे. किसुदादा, किसुदादा, सुदाताईला, सुदाताईला बाजूच्या गावात नेलंय. जा, जा लवकर जा, जा, जा. तुझ्यासाठीच, तुझ्याकडेच लाटेसारखी येईन. तूच माझा किनारा आहेस, हे कशी विसरेन मी. माझी ओढ, माझ प्रेम, काही काहीस तुझ्यासारखं वेड, अवखड, बेभान. मलाही वेड करणार तुझ्यासारखं. सुन्न सुन्न उरे प्रश्न चिन्ह, आहे अंधार नाही आधार कुठलाच आता. नशिबाचे खेळ काशी वेळ, सारे सुखात मन माझे आतरडताना. विरल्या चंद्र चांदण्या उरले भासते आता, तुटले स्वप्न साजिरे राहिल्या बोचऱ्या खुणा. डोळ्यात आसवे आता मनात गुंजते व्यथा, तुझ्या विनातानर्थ जीवना. गेले कुठे सुखाचे क्षण क्षण, हन राहिले हाती हे काकण.
त्याच्या आजूबाजूचं सगळं तसंच होतं, पण मला ते वेगळं वाटत होतं. कदाचित मीच बदललो होतो. घरी गेलो तेव्हा आई एका झाडाखाली मेलेली सापडली. आमच्याच घरात आणि जमिनीच्या हद्दीत मी पाय ठेवायचा नाही असं मला सांगण्यात आलं. अख्ख्या जगात माझी अशी एकच व्यक्ती होती, सुधा. मी मुंबईच्या मायानगरीत पाऊल टाकलं आणि हातात तिचा पत्ता असूनही कुठेतरी हरवलो. शेवटी मला ती दिसली तिच्या बंगल्याच्या बाल्कनीत, कसल्या तरी कामात गुंतलेली होती. वाटलं तिला हाक मारावी, पण ती मला माझी सुद्धा वाटलीच नाही. तिचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि आम्हा दोघांची नजरानजर झाली. तिच्या हृदयाची धडधड मला खालपर्यंत ऐकू येत होती. माझ्या मनात एकच वादळ उसळलं होतं, जे तिच्या कपाळावरचं कुंकू बघूनही शांत होत नव्हतं. तिने बाल्कनीत चुकत असलेली चादर हलगत सरकवली. चादर सरकवताना जी सुधामती मला दिसली, ती शेवटची. हाँ था, लेकिन अभी बिल्डिंग बन गया. वो बाजू में कंस्ट्रक्शन साइट है ना, उधर भी एक बंगला था सालगांवकर का, कामत का पड़ोसी. ऐसा किसी को हम पता दे नहीं सकते. प्लीज जाओ यहाँ से. प्लीज अंकल ऐसा मत करिए. ओ सालगांवकर है ना, वो मेरे चाचा है और मेरी माँ बीमार है ना, तो उसके लिए मैं मदद मांगने आया था. प्लीज मुझे दे दीजिए ना पता, माँ के खातिर प्लीज दे दीजिए ना. ठीक है दे रहा हूँ. त्यांनी निळ्या आणि पांढऱ्या लाईनीचा टी शर्ट घातलाय आणि काळ्या रंगाची हाफ पॅन्ट. साळगावकर मैता. बरं, तो एकटा पळून गेलाय, त्याच्याजवळ काही पैसे वगैरे काय गो? मला नाही माहित. तुम्ही साळगावकर ना? हो. तू? तुमच्या समोर तिकडे पूर्वी कामत राहायचे ना. पण तू कोण? अहो मग आता मैदा कसे, ते कामत कुठे गेले? माझ्या पोराला काही करून परत आलं साहेब, माझ्या पोराला. हे बघा, तुम्ही काळजी करू नका, आम्ही पूर्ण प्रयत्न करू. ऋषिकेश, हा कामतचा नंबर लाव. हा कुठे पडलात मावशी? असं धडपडून कसं चालेल? फ्रॅक्चर वगैरे झालं असतं तर केवढ्याला पडलं असतं. मॅडम, तुमचा फोन. कोण आहे? विचारलं नाही. हां बोला. काय ग सुधा, सकाळी एकदम घाईघाईत गेलीस. अहो घाईघाईत कुठे, सगळं आटपूनच निघाले मी. तुम्ही उशिरा उठला. हो जरा आज मला उशीरच झाला. अगं काल फ्लाईट लेट होतं ना. थँक्यू. त्यामुळे थकलो असेल कदाचित. हे ड्रेसिंग रोज धुंदा करायचं. पण तुझं मात्र बरं आहे. कळलं तुला? परवा मावशीनं चेकअपला पाठवलं. बरं, एवढं सगळं करून तू सकाळी फ्रेश बसले मला. थँक्यू. ग्रेट कसलं, सवयच आहे मला. बरं, आज संध्याकाळचं लक्षात आहे ना? काय म्हणालीस? आश्रमात खास जेवण आहे सांगितलं होतं तुम्हाला. आश्रमशाळेत जेवण परवाच तुम्हाला आठवण केली होती. हो आज आहे ना. नाही लक्षात आहे माझ्या, मी नोट करून ठेवले. पण सुद्धा मी काय म्हणत होतो, मीटिंग आली आहे. सुद्धा तुला तर माहिती आहे ना, आमच्या मीटिंग सगळ्या अचानक लाईन अप होतात. ट्राय टू अंडरस्टँड सुद्धा.
तू एक काम कर ना, तू साहिल आणि श्वेताला घेऊन पुढे जा ना. टेनिस टेनिस टेनिस. बर साहिल येणार नाहीये, त्याला टेनिस खेळायला जायचंय. श्वेता तू मम्मा बरोबर जा. श्वेता येते म्हणते. मीटिंग संपली की येण्याचा प्रयत्न करतो. याल नक्की? डेफिनेटली राजा. आणि हो, तुमच्या डायरीत नोंद नसेल कदाचित त्याची, म्हणून आठवण करून देते. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. म्हणजे काय, तुला वाटलं मी विसरलो? अगं माझ्या लक्षात आहे सुद्धा, कम ऑन. अगं मी विसरणं अशक्य आहे. अगं आता मी त्याचसाठी तुला. असू दे. असू देत. तुम्ही खूप कामात असता माहिती आहे मला, समजू शकते मी. कम ऑन सुद्धा, तुला काय वाटलं माझ्या लक्षात नाहीये का? अगं माझ्या लक्षात आहे ना. अगं राजा, तुझं प्रेझेंट तुझ्या ऑफिसमध्ये तासाभरात पोहोचतो. हा एक सेकंड ना, एक सेकंड मॅडम. सई. हा सुद्धा, तुझ्यासाठी मुंबईमध्ये एक प्लॉट घेतलाय. आणि अहो कशाला एवढा खर्च केलात, काय गरज होती? डियर दिस इज जस्ट अन इन्व्हेस्टमेंट. हा एक इन्व्हेस्टमेंट म्हणून ग. तू तिकडे बघ जाऊन आणि कसा वाटतोय प्लॉट ते चेक करून मला फोन कर. हॅलो हॅलो सुधा. हॅपी वेडिंग ऍनिव्हर्सरी. हो. ये नंबर अब सेवा में नहीं है. बंद आहे फोन. आता आता तुला पत्ता कसा मिळणार? तू एक काम कर, MTNL मध्ये जा. MTNL म्हणजे? हो, MTNL मध्ये सगळ्या नंबरचे पत्ते असतात. या नंबरचा पत्ता तुला तिथेच मिळेल बघ. पण फोन तर बंद आहे ना. अरे पण पत्ता असणार तिथे. भाई साहब, ये MTNL का ऑफिस है? हाँ. तो अभी? लेकिन अभी तो बंद हो गया, 5 बज गए, कल आना. पार्ले जी का पुडा. हाँ देता हूँ ना, बैठो ना बैठो. कल अपना नया गाड़ी आने वाला है, टाटा यस. कल. ए वसीम, ए वसीम, यंग बा वसीम, देख रहे उसको क्या मांगता है? मेरे को बहुत काम है. हाँ बोलो क्या चाहिए? एक चाय और पार्ले जी का पुडा ला. ए सन्ना. ए मेरे को चिड़ा था, डब्बा पैक के मारेगा तेरे को. सॉरी अन्ना. हाँ क्या मांगता है उसको? वो चाय और पार्ले जी का बिस्किट. हाँ ये ले जा. जा जा जा. ये लो. ए इधर आ. हाँ भाई क्या हुआ भाई? ये क्या, ग्लास टूटा हुआ? अच्छा वाला ग्लास ला ना. चल जा ग्लास बदल के ला. चल. क्या एस एस एस, क्या नया गाड़ी, क्या नया ग्लास खरीदो, उसको देखो कस्टमर भड़क रहा है. हाँ तो तू उसको काय को तू ये लेके गया? अच्छा वाला लेके जाने का ना. जा लेके. ग्लास कैसे टूटे? पैसा कितना हुआ? 9 रुपए. 9? मुझे 9 क्यों नहीं है क्या? है ना. एक रुपया टिप रखो क्या? हाँ. ए, नहीं, 1 रुपया लाके दे. अरे क्या ना, अच्छा ग्लास मंदे दिया ना. चलना खेलो ना. 1 रुपये क्या बंगला बांधेगा तू? ए झोपायचं नाही तर. चल चल उठ. Thank you.
फक्त 5 मिनिट. उठ. काय गोपीची आई, गोपी सुखरूप आहे. काय गो, कुठे आहे तो? तुला कसं कळलं? सांग ना गो, गोपी कुठे आहे? काल त्याचा मिस कॉल आला होता. हा, काय म्हणाला? मिस कॉल होता. नाही काय बोलला नाही. आमच्या दुकानात त्याचा नेहमी मिस कॉल येतो. फोनची बेल वाजते आणि कट करतो. का? असंच गंमत. आमच्या ती ठरलेली खूण आहे ती. मला खात्री आहे तू जिथे असेल तिथे नक्की सुखरूप असणार. खरंच? आमच्यात ती ठरलेली खूण चुकणार नाही. तो ठीक आहे. पता मिल सकता है? नहीं नहीं, एक ही पता चाहिए प्लीज. सुदामति कामत का पता चाहिए. कौन है तू? मैं गांव से आया हूँ. ओ कामत है ना, वो मेरे चाचा है. तो? ओ मेरी माँ बीमार है ना, तो उनका पता भी बच्चा, पता. उसके लिए पहले एप्लीकेशन करना पड़ता है. रिटर्न एप्लीकेशन करो, लिख के लाओ पहले. मुझे सुदामति कामत का पता चाहिए करके, बाद में सोचते हैं. अभी जाओ भागो. चलो. पेपर मिल सकता है? पेन मिल सकता है? क्या है, पेन भी नहीं लेके आते. ठीक. ये साहब ने भेजा है. हाँ. कल का रिपोर्ट मांगा है. मुझे सुधामति कामत का पता चाहिए. हाँ. अरे 5 मिनट पहले यही तो बोला था तू अपने मुंह से. ये क्या रिटर्न एप्लीकेशन है? रिटर्न एप्लीकेशन टाइप करके लाते, कंप्यूटर से निकलता है वो. पकड़, भाग यहाँ से. आज कामत का पता पूछने आया, कल शाहरुख का पूछेगा, सलमान का पूछेगा. अरे छोटे, क्या छोटे, प्रॉब्लम क्या है तेरा? सुबह से देख रहा हूँ, इस टेबल से उस टेबल, उस टेबल से इस टेबल. क्या प्रॉब्लम क्या है? ये पता चाहिए सुधामति कामत. क्या पावती लेके घूम रहा है? दूसरी पावती है क्या? दूसरी पावती? हाँ है ना, पत्ते की पावती है. अरे पत्ते की पावती रख तेरे जेब में. हरी पत्ती है क्या? हरी पत्ती, एक 500 की हरी पत्ती उसकी टेबल पे मार. पत्ता क्या, पूरी कुंडली निकाल के देगा. क्या समझा? 500 की हरी पत्ती? हाँ. ये अंदर है क्या? आ गया, वो बनवाने के लिए दिया है ना. क्या उसके ऊपर हमें चाय का दुकान बनवाएगा, फिर देगा अपना धंधा कितना पहुँच होगा. बहुत पहुँच होगा, फिर अपना गाड़ी आने वाला, गाड़ी आने वाला. अरे एक चाय और एक बिस्किट ला. नहीं नको, सिर्फ बिस्किट ला. क्यों रे? अच्छा वाला ग्लास दे, घाबरू नकोस. फक्त बिस्किट आण. पकड. नको बिस्किट, नको. क्यों रे, क्या हुआ? नको कशाला? पैसे नाहीत. ले. नाही नको. फुकट मध्ये नाही देत तुला. किती पैसे आहेत तुझ्याकडे? 4 रुपये. 4 रुपये? 3 बिस्किट मेरा, 4 रुपये तितके येतात. हे 2 रुपये आणि हे 2 रुपये. काल रात का फार डर गया था ना तू? मैं नहीं तो मैं किधर डरा था. नहीं. तेरे माँ बाप नहीं है क्या? है ना, है. मेरी माँ है, पर गांव में है. मैं तो इकड़े क्या करता है? पहन लास्का है? नहीं.
भेटायला आलोय. कोणाला? सलमान, शाहरुख, हिराला भेटायला आलाय काय? नाही, हा एक तिला त्यांना भेटून एक वस्तू द्यायची. मग भेट ना, इधर ऐसा मोह लटका के क्यों बैठा है? पण त्याच्यासाठी 500 रुपये लागतील. माझ्याकडे तर एवढे पैसे नाही आहेत. माझा मित्र खूप आजारी आहे. मी माझ्या मित्राला वचन दिलं होतं, आता ते वचन पूर्ण होऊ शकणार नाही. माझे अम्मी अबू ट्रेन ब्लास्टमध्ये मेले. खूप प्यारे होते ते. मी, अम्मी, अब्बू, अकिला, माझी बहीण खूप खुशी खुशी राहत होतो. पर एक दिन सब खत्म हो गया यार. चाची होते माझे एक, त्याने अकेल्याला विकून टाकलं कामवाली म्हणून. मलाही विकणार होते पर मैं भाग गया. ती मालकीन तिच्याकडून सगळं घरकाम करून घेते. 15,000 रुपये दिले ना चाच्याला तिचे, मी 15,000 रुपये कमावणार आणि माझ्या बहिणीला सोडून राजकुमारी माफक ठेवणार. पण तू एवढे पैसे आणणार कुठून? म्हणजे तू पण लहानच आहेस ना माझ्यासारखा. इथे काम करतोय ना आपण, पैसे जमत आहेत हळूहळू, सोडवणार. पण ती बाई अशी देईल तिला परत? छोटे, ही मुंबई आहे मुंबई, खालीबिरी सपनोचा शहर नाही म्हणा तिला. या शहराकडे तू काही मनापासून मागितलं ना आणि फुल ट्राय केली ना, तर हे शहर तुला जे काय पाहिजे ते देईल. तू आता वचन दिलंस ना तुझ्या मित्राला? दिलंस की नाही? हो. मग फुल ट्राय कर, हे शहर तुला जे पाहिजे ते देईल. तू अण्णा को मेरे बारे में बोला, तू अण्णा क्या बोला? अच्छा अच्छा, पहले नहीं नहीं बोला, फिर बोला कल से उसको काम सिखा. ये है अपना खोली, मस्त है ना? अच्छा है, अच्छा है. अहिला, सलमान खान अपन का फेवरेट है वो. अच्छा ऐसा? हाँ. मेरा फेवरेट तो अक्षय कुमार है. क्या बोलता है? सुखी पोळी सुखा मासा ओली ओले माती, ओला गंध ओला पिंपळ माझी ओले नाती. भाव माझ लोक माझे, माझे सगळे साथी. हो यार त्यांची त्यांचे किस्से, ते सुधे दिन राती. पहला चाय हमेशा ऊपर वाले का. अरे पर ऊपर वाले का, समझा? ये भी दो ना. शहरा मधे भ्रून मस्क्याची छायाता आवडे छान. मेहनतीच्या या पैशाने डोक्याला आले आभान. नाती कळाली आता दोस्त यारी. पाईपाच्या या घरामध्ये आता लाईफ हाय लाईफ भारी. सुधामती कामाच्या नावावर 50 नंबर आहेत, काय करू? द्या ना, सगळे द्या. 25 रुपये लागते. ठीक आहे, सगळे द्या. आता शेवटच्या नंबर वर पण नाही मिळाली तर? सुखी पोळी सुखा मासा ओले ओले माती, ओला गंध ओला पिंपळ माझी ओले नाती. गाव माझ लोक माझे, माझे सगळे साथी. त्यांची त्यांचे किस्से, तेच ते दिन राती. क्या कर रहा है तू? पढाई. जिंदगीवर काय टपरीवर काम नाही करायचं मला, शिकून सवरून जिंदगी बनवायची आहे. कर कर.
अभ्यास कर. 19 19 याचं उत्तर 19 येतं. 32 19. अरे थँक्स यार. बिझी रस्ते बिझी गल्ल्या बिझी बिझी मॉलवा मुंबई राणी करत नाही कुणाचेही हाल हार. रस्त्यावरती फाउंटन खाली आंघोळीची मजा भारी. गावाकडच्या मित्रांसारखीच इकडे झाली दोस्ती प्यारी. माझ्या आईने पण तेच सांगितले रे. सगळे ते तेच सांगत असतात. तुम्ही वडापाव द्या. आईची आठवण येते. हेच जर मी तुला विचारलं तर तू काय म्हणशील? मला व्यक्तिशी असं वाटतं की आपण जेवढे इन्व्हेस्टर्स आहोत आपण इनिशिएटिव्ह घेऊन आपण एक करप्शन थांबवलं पाहिजे. इव्हेंच्युअली काय, एव्हरी वन इज अ थीफ. सगळ्यांना पैसा हवा असतो. हु डझंट वॉन्ट टू कॅरी देअर गुचीज देअर प्राडास अँड कॅरी लुई विटॉन्स. एम आय राईट मिसेस कामत? मिसेस रॉय, इकॉनॉमी विल बूम. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे रिपोर्ट्स पाहिलेत मी अँड वी आर मच बेटर दॅन चायना. ही हॅज अ पॉइंट मिस्टर कामत. इट्स गुड टू सी दॅट तुमचा मुलगा आपला करिअरवर इंटरेस्टेड आहे. वन्ना माय सन रोहित ही वॉन्ट्स टू बी अ दाडाव ना ही वॉन्ट्स टू बी अ म्युझिशियन. ही टेल्स मी डॅड यू विल नॉट अंडरस्टँड इट्स अन आर्ट. मी त्याला नेहमी सांगतो राजा मनी मेकिंग सारखी कुठलीही और आर्ट नाही. Absolutely right, absolutely right. Enough of all of us. Mrs. Kamat, तुम्ही काहीच बोलत नाही आहात. मी काय बोलू? तुम्ही ज्या विषयावर बोलताय त्यातलं खरंच मला काही कळत नाही. आय लीड अ व्हेरी डिफरंट लाईफ. त्याचा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमशी काहीच संबंध नाही आहे. गरीब आजारी माणसांची सेवा करायला, त्यांच्या सहवासात राहायला आवडतं मला. तुमच्या एका प्राडा बॅगच्या किमतीत माझ्या आश्रमातली सगळी माणसं एक महिनाभर तरी जेवतील. आणि काय सांगू, आय लाईक टू कुक. बरं वाटतं मला जेव्हा माझा मुलगा म्हणतो माय मॉम इज द बेस्ट कुक. म्हणूनच तर आजच्या डिनरसाठी आय थॉट द डेझर्ट शुड बी फ्रेंच. हे फ्रेंच मॅक्रून्स मी स्वतः बनवले. या प्लीज हॅव. आय होप यू लाईक इट. या इट्स रियली नाइस. सुधा, आजचं जेवण एकदम फ्रुटफुल झालं नाही? रॉय फॅमिली म्हणजे बिझनेसच्या बाबतीत एक नंबर आहेत. का कोणास ठेवू? थँक्यू. पण मिस्टर रॉयपेक्षा त्यांची बायको मला जास्त ब्रिलियंट वाटली. तुला नाही जाणवलं? बघ ना, ज्या पद्धतीने त्या बोलत होत्या ना, आय वॉज रिअली इम्प्रेस्ड. नाहीतर आजकालच्या घरगुती बायका नवऱ्याच्या बिझनेसमध्ये मार्केटमध्ये अजिबात लक्ष घालत नाहीत. तुला काय वाटतं?
खरं आहे तुमचं. तुम्हालाही अशीच एखादी बायको मिळाली असती तर बरं झालं असतं. नाही, मला वाटलंच होतं. सुद्धा तुम्ही बायकांना ऑलवेज इनसिक्युअर. अगर राजा तिच्या कामाचं कौतुक केलं, गैरसमज करून घेऊ नको. आय एम रिअली हॅपी विथ यू, कळलं? आय नो दॅट. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की त्यावेळी माझ्यासारखी गावंढळ मुलगी करण्यापेक्षा तुमच्याकडे इतर जास्त चांगले चॉईसेस असतील. तुझ्यासारखी गावंढळ मुलगी, बघ समोर आरसा आहे, बघ. अगं किती बदलली आहेस, किती इम्प्रूव्ह केले स्वतःला. तुम्ही करायला लावलत, शिकवलत, बदलून टाकलत. आज मॅडम जरा जास्तच इमोशनल झालेत का? एम आय राईट? अच्छा अच्छा, आयडिया आली. आपल्याला आपल्या गावाची आठवण आली, हो ना? डन. यावर्षी तुमच्या गावी जो सोहळा आहे ना, त्याला आपण जायचं. मी माझ्या सगळ्या मीटिंग्स ऍडजस्ट करतो. डन. अनायसे ते आपल्याला इन्व्हाइट करतातच ना. तू नकार देते म्हणून आपल्याला जमत नाही. यावर्षी जाऊया ना आपण. नको, राहू दे. एक मिनिट, लेट मी क्लिअर वन थिंग. तू गावाकडची आहे म्हणून मला कधीही प्रॉब्लेम नव्हता, तेव्हाही नव्हता, आजही नाही आहे. हां, आय गेस मला तिकडे जाणं आवडत नाही असं तुला वाटतं म्हणून तू त्यांना नकार देतेस. पण जाऊया ना, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. नको म्हटलं ना. आणि तसंही तिथे माझं असं कोणी असेल का? आता प्रश्नच आहे. अगं असं कसं म्हणतेस तू? कोण ना कोणतरी असेलच ना गावातलं जुनं, जे भेटेल तुला. म्हणूनच तर. काय म्हणालीस? म्हणूनच नको. आठवणींनी आठवणीतच असावं, तेच चांगलं असतं. आठवणींनी वर्तमानाचा भाग व्हायचा प्रयत्न केला की सगळीच गफलत होते, हे कळलंय मला आता. साजना तुझी रे याद पुन्हा, साजना तुझी. आकर, लग्नानंतर असंच जेवण बनव हा माझ्यासाठी. किसू, मला जेवण बनवता नाही येत. ना? हा पण चहा बनवता येतो. तुझं काय करू ग मी. ठीक आहे, लग्नानंतर जेवण पण मीच बनवीन हा. फक्त तू तुझ्या हाताने असं भरव मला. नाही. काय? मी तुझ्यासाठी जेवण बनवायला शिकणार. ते कुक. कोणतो? अरे ते कुक नाही का, जेवण बनवणारे. अशी मोठी पांढरी टोपी घालतात डोक्यावर. हा, तशी कुक होणार मी तुझ्यासाठी. होशील तू, कुक होशील तू, मोठी कुक होशील तू. पण आता शिकायला सुरुवात केली तर तू होशील कुक आणि मी होईन म्हातारा. माझे सगळे दात जातील आणि मग मी तुला म्हणेन, सुधा आगो सुधा, दात माहित का मला, भाताची पातळ पातळ पेस्ट करून खायला घाल. ए, ए, क्या हुआ, तू आया कैसे? पोटली थी का? पोटली कौन सा? पोटली लाल वाली कौन सा? मैं इधर लगा था. अरे तू साथ में लेके गया था ना लाल वाला? अन्ना पर आपने देखा किधर उसको? अरे पीली वाली को मार. अरे मेरी, अरे खेलो ना बड़ा पट. ए मार ना मार. हां जो उसको मतलब पड़ गया लगी. ये देख आया. मला माहित आहे माझे वस्तू तुम्हीच घेतलेत.
बाजूस तुम्हाला परत द्या नाहीतर 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 काय बे धमकी दे रे तू मुझे मारेगा हां तसं समजा हवं तर पण बाजूस तुम्हाला परत द्या हां है जा नाही देते चल जा बोलून तेर को चल जा ए चल ए चल जा अपना रास्ता पकड़ चल एकदा बोललो ना बाजूस तुम्हाला परत दे पागल आहे क्या प्यासे वाला समझ नहीं आता तेरे तेरी तो मार 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 छोड़ मत मार माझे काकण मी इथे लावायचो ना ती पोटली ते 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 लाल कलरची लाल पोटली क्या देख रहे इधर उधर ऐला डबा माझी पोटली मला मिळाली इधर ही असं खुले में छोड़ के गया था तू रोज अपॉइंट होतास मला वाटलं काहीतरी खास असेल इसलिए डबे में रखा मैं थैंक यू असीम वैसे क्या है इसमें काकन बांगड़ी तो इसलिए तू मुंबई आया है ये कंगन वापस करने नाही रे माझ्या एका मित्राची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करायला आलो होतो केसूसाठी आलो आहे मी इथे सही आहे यार तू कोणासाठी इतकं लांब यायचं हातात काही नसताना सुखाचा जीव दुःखात घालायचा सही है जिंदगी स्कूल है रे तुमको सब सिखा देती है आता तुलाच बघ ना इतकेसे दिवस झाले तुला मुंबई मध्ये येऊन पण किती काय काय शिकलास तू खरं है यार गावात नव्हतो मी असा वैसे कितना पैसा इकट्ठा हुआ तेरे पास 300 रुपया है ये ले अरे तू बहिणीला सोडवायला हे पैसे जमा करतोस ना नको मला अरे ले तुला कुठे मजा मारल देते पैसे तेरे नेक काम में मेरी तरफ से मदद होगी तो अल्लाह मुझे दुआ ही देगा और मेरी बहन जल्दी छूटेगी ले थैंक यू यार आता जर सोमवारच्या आत गावी पोचलो ना तर रवळ ना त्याची जत्रा मिळेल मला तुला माहित आहे मी आणि चंपा या जत्रेत खूप मजा करायचो इकडून तिकडे धावायचो नुसते वेडी इसको ठार वेडी प्रेमात वेडे पडा करायचं नाही तर मग काय फायदा वेडेपणा अगं जवळजवळ पकडले गेलो होतो आपण तुझा बापूस एक दिवस जीव घेणार बघ माझा मी बरा घेऊ देईन जसा त्या गोष्टीतल्या राक्षसाचा जीव पिंजऱ्यातल्या पक्षात अडकलेला असतो ना तसा तुझा जीव माझ्यात अडकलाय त्यांना आधी माझा जीव घ्यावा लागेल काहीतरी बोलू नकोस काही बडबडते किती घाबरतोस तू किसू प्रेम करणारे घाबरत नसतात प्रेम करणारे वेडे असतात वेडे माझ्यासारखे मी नसेन गो वेडा तुझ्या इतका तुझ्यासारखा पण माझ्यासाठी प्रेम खूप वेगळं आहे मला नसेल कळत वेडेपणा पण मला प्रेम जपायला आवडतं तुझी केशरी रिबीन आहे माझ्याकडे मॅट्रिक पास झाली होतीस बघ तेव्हा नाचत नाचत आली होतीस आमच्या घरी पेढा भरवायला तेव्हा तुझ्या केसांवरून गळून पडली ती रिबीन अजून जपून ठेवली आहे मी तू चार चार दिवस मामाकडे जातेस ना गावाला तेव्हा काम संपून तो तिसगाव करे बघ त्याच्या बागेत जाऊन बसतो मी का माहिती
तिथल्या मोगऱ्याला तू जे आत्तर लावतेस ना इथे त्याचा वास आहे. त्याच्या सावलीत बसलं ना की तुझ्या बाजूला बसलोय असंच वाटतं मला. आणि तू झब्बा आहे बघ पिवळा, दिवाळीत शिवला होता मी तो झब्बा, खूप आवडतो मला पण परत कधी घातला नाही मी. का? कारण तू पहिल्यांदा मिठी मारली ना तेव्हा तुझ्या गंधाचा डाग लागला त्याला इथे. तो मी धुतला नाही कारण झब्बा धुतला तर डाग जाईल ना. त्या डागात मी तुझी मिठी जपून ठेवली, माझी सुद्धा जपून ठेवली त्या डागात. असं आहे माझं प्रेम. चल आता आपण तुला हवा असलेला वेडेपणा करू. चल ये मावशी, हिचं नाव घेऊन जायचंय सुधा मती. हा काढा किसू किसू असल्या. अगं पण घरी कोणी बघितलं तर? बघितलं तर काय, मार पडेल ना, फार फार तर चटका देतील. त्या चटक्याचा डाग पण मी घेऊन मिरवे. तुम्ही काढा हे घ्या. हे चल. अरे दादा बघ, तुझ्यामुळे माझा किसू अर्धवटत राहिला. विठ्ठल असेल ना एखादी जन्म. मॅडम सही नाही कशी? मावशी हात वर करा. हे काय लक्ष्मीबाई असं गोंधण लिहिलंय? अरे हो की दिसत नाही काय नाही. मॅडम तुमच्या हातावर पण गोंधण आहे ना. क क म्हणजे काय? नाही लहानपणचं पराक्रम. लहानपणीच असणार बघा ना, आता तो क सुद्धा पुसट होत चाललाय. ये सब क्या है? 500 रुपया. तुझे किसने बताया यहाँ पे ऐसे पैसे देकर काम हो जाते हैं? वॉचमैन ने. वो रिश्वतखोर, ऐसा पैसा देकर कुछ नहीं होता. चल निकल. का नहीं मिलेगा? का नहीं? ये एक बरोजर रेलो मी दे माता है रस्ते और झोपलो भी फक्त याच्यासाठी एक एक पैसा जमून ठेवला. मला माझा पत्ता हवा आहे, तुम्ही मला पत्ता द्या. हवं तर आणखी पैसे देतो. हो तर आणखी पैसे देतो पण पत्ता द्या ना, प्लीज पत्ता द्या ना. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तू पहिले रोना बंद कर. तुझे पत्ता चाहिए ना? मैं देता हूँ तुझे पता. नंबर बोल. ये ले पकड़. खुश हे बच्चा? पैसा नहीं चाहिए आपको? नहीं चाहिए. वसीम वसीम काय इसे कहते हैं जिंदगी. ठंडा गार कोका कोला खाला चटपटीत खाना आणि रेडिओवर छानसं गाणं. और क्या चाहिए छोटे?
पण आज जेवायला काय आहे? आपण काय बनवलं नाही ना म्हणून पार्टी केली नाही काय कधी? छोटे जब हम खुशियां मनाते हैं ना तो हम खुशो के पास नहीं, खुशियां हमारे पास आती है। म्हणजे क्या? तू यहाँ पे वसीम कहाँ पे रहता है? वहाँ पे। हाँ ए ए इधर। हाँ डोमिनोज। योर ऑर्डर फॉर पिज्जा। यस यस। ए क्या है वसीम? अपने पार्टी का स्पेशल आइटम पिज्जा। अरे पना इतने कसा आला? तुम्ही पाइपात पण पिज्जा देता? सर तुम्ही आनंद कुठेही साजरा करा, आम्ही पोहोचतोच। युअर बिल सर। कल तू सुधामती को देखेगा तो कैसा लगेगा? पता नहीं। क्या बोलेगा तू उसको? पता नहीं। अन्ना। हाँ क्या रे? क्या रे? मैं जा रहा हूँ। ए किधर जा रहा तू? सुधामती से मिलने। अरे लेकिन अभी तो अपना गाड़ी और तू जा रहा है। अच्छा वसीम को तो मिल के जा। वही अन्ना, उसकी याद आएगी। नहीं अभी आएगा ना वसीम? पर वहाँ जाकर गांव भी तो जाना है ना। ए तू कहाँ जा रहा है अभी? गाड़ी है अपना, तू जा रहा है? ए तू अन्ना को बोल तो नहीं जाएगा ना? नहीं। जाने के बाद बोलना नहीं अन्ना को। गोपी किधर था? ऑर्डर था, अर्जेंट। मिलने का ना तो फिर उठाने का? चाय के टपरी पर भी गया था मालूम है? सॉरी छोटे। हेले अपना वाला पार ले जी, रास्ते में भूख लगी तो खा लेना। ख्याल रखना वसीम। तू भी छोटे। वसीम। गोपी। वसीम। ए कुठे झाला? हा सुधामती कामतांचा बंगला आहे ना? हो हाच आहे, पण इथे नाही भेटायचं, आश्रमामध्ये भेटायचं। अहो पण मला जायचं ना, 2 मिनिटं। हा पण इथे नाही भेटाय सांगितलं ना। काय काम आहे मला सांग। नाही तुम्हाला नाही, त्यांनाच भेटून सांगायचं आहे। अरे पण काय काम आहे मला सांगशील का? हा मग माझी आजी, माझी आजी आजारी आहे म्हणून। कुठे आहे तुझी आजी? नाही मला त्यांनाच भेटून सांगायचं आहे, प्लीज भेटवा ना। ठीक आहे चलिये।
मॅडम, एक छोटा पाहुणा आलाय तुम्हाला भेटायला. त्याच्या आजीला इकडे आणायचं म्हणतोय. सांग रे सगळं. बैस. काय खाल्लंयस का? घे पाणी पी. काहीतरी खायला घेऊन ये त्याच्यासाठी. आणि शाल वाटपाचा जो कार्यक्रम आहे त्याची तयारी कुठपर्यंत आली ते सांग. बरं, बघते मी. ये. कुठे असते तुझी आजी? तिला आपल्या आश्रमात शिफ्ट करायचं असेल तर सांग मला. तू सुद्धा मती आहेस ना? मी गोपी तळेवाडीहून आलोय. किसूचा मित्र खास तुला भेटायला आलोय. बाहेरच्या टेकडीवर एकटाच राहतो. लोक त्याला वेडा समजतात. गेले कित्येक दिवस आजारी आहे पण प्राणच सोडत नाही. तू येशील त्याला भेटायला? तू भेटलीस तर सुखाने मरेल तो. मॅडम, सोमवारच्या कार्यक्रमाची तयारी झालीय. मेहताजींचा फोन आला होता. ते म्हणाले की त्यांच्या आईच्या हस्तेच शाल वाटप करायचे. ही बिस्किट. इकडे गोपी. गावाहून एकटा झालायस? हो. किती वर्षांचा आहेस? 12. खूप लहान आहेस अजून. लहानपणी आपण किती धाडसी असतो ना. लहानपण तारुण्याची गोष्टच वेगळी असते. लहानपणी बागेत हातपाय वेडे वाकडे उडवत फिरायचं. आणि तेच मोठे झालो की जरा पाऊल इकडचं तिकडे पडलं की चर्चा होते त्याच्यावर. आपण मोठे झालो ना की आपल्याला कळत मोठ्यांचं जग खूप वेगळं आहे. खूप वाईट आहे. इथे मोजमाप असतात, बंधन असतात. गोपी बाळा, आता माझं लग्न झालं. मला नवरा आहे. माझ्या मुलाचंही लग्न झालं. हे सगळं सोडून मी नाही येऊ शकत तुझ्या बरोबर. आता खूप उशीर झाला. नाही येऊ शकत? अगं तू वाट पाहतोय तुझी. फक्त एकदाच चल ना, त्याला भेटायचंय तुला. तुझ्यासाठी थांबलाय तो. फक्त एकदाच, एकदाच, फक्त एकदाच ये ना माझ्यासोबत. मी नेतो. चल ना माझ्या बरोबर. चल ना, फक्त एकदाच. चल ना माझ्या बरोबर. प्लीज प्लीज चल ना. समजावशील ना त्याला? तू समजाव ना त्याला. तुझा ऐकेल तो.
फक्त एकदाच. आकाशी चंद चांदण्या तोडून मी काढण्या मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला डोळ्यात तूच साजणे सुखाचा स्पर्श तू नवा तुझ्या विना रे नाथ जीवना चंद्र हे हातीचे काका काकण पण दिली सगळं सांगितलं तिला पण ती नाही येऊ शकणार. तिची दुनिया खूप वेगळी आहे किसू आणि तिथेतलं कुठंच जागा नाही. काय जगला नाहीस नीट? अरे पायाला जखमा झाल्या आहेत, खोक्याला लागलंस की असं वाटत आता मरशील का नंतर. धड नीट श्वास घेता येत नाही. काय लग्न केलं नाहीस? आज एक छानशी बायको असती, छानसा मुलगा असताना चांगली सूनही मिळाली असती तशी तिला आहे. पण आता बस, आता तू मर. खूप वाट पाहिलीस तिची, आता तू मरून जा. त्या गावातल्या महोत्सवाला जाऊया. हा काय म्हणालीस?
तुम्ही म्हणाला होतात ना गावात महोत्सव आहे, आपण जाऊया तिकडे. हो म्हणालो होतो पण असं अचानक. मी विचार केला त्या लोकांसाठी काहीतरी करायला हवं, त्यांना गरज आहे माझी. ठीक आहे, मी सावंतांना सांगतो, ते सगळे अरेंजमेंट करतील. उद्या सकाळी निघूया, चालेल ना? गोपी, गोपी, चल आपण पुढे जाऊया रे. गोपी आम्ही पुढे आहोत. हा गोपी, तुला बोलायचं नाही माझ्याशी? का वागतस असा? एकतर कोणालाही न सांगता गावातून निघून गेलास. काल संध्याकाळी तुला भेटायला आलेले तरी नव्हतास. तुला जर माझ्याशी बोलायचं नसेल तर सांग ना, नाही वाट बघत बसणार मी तुझी. आपला माणूस आपल्यापासून लांब गेला की त्रास होतो ना. मी तर फक्त 16 दिवसांसाठी गेलो आणि तुम्हा लोकांना इतका त्रास झाला. काय काय नाही, गाड्या बघितल्यानंतर किती एक्साइट होतात ना. कुठे जात? गावातल्या महोत्सवाला चाललोय. काय गरज नाही, हा अभ्यासाला बस. जात आहे मोठ. मागच्या वेळेला शाळेत एवढ्या दांडे झाल्या, नापासाला तर काय करणार? वडापावची गाडी टाकणार की चहाची टपरी? आई माझं जाणं गरजेचं आहे, मला राजकारणात इंटरेस्ट झाला तर. मोठा राजकारणात? आई मी जाणार. गोपे जायचं नाही हा बाहेर? आई मी जाणार. तुला कळतंय मी काय बोलतय? आई मला जायचं आहे, मी जाणार. कसा जातो ते मी बघते. मला शिकवतो तू, मला शिकवतो जायचं नाही. तुला बघायचं आहे तू महोत्सवाला जायचं, तुला महोत्सवाला दाखवते तुला आता कसं महोत्सवाला जातं तेच मला बघायचं आहे. मला शिकवतो तू. मागच्या वेळेला मुंबईला गेला. आज खूप आनंद होतोय की उद्योगपती श्रीधर कामत साहेब आणि त्यांच्या पत्नी समाजसेविका सुधामती कामत आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत. आपण त्यांचा सत्कार करूया. टाळ्या. आणि आता आपल्या गावच्या लाडक्या सुधाताईंचा सत्कार. आता मी उद्योगपती कामत साहेबांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावेत.
मंडळी, तुमच्या या गावामध्ये येण्याची माझी खूप वर्षांपासून इच्छा होती, पण कधी तसा योग येत नव्हता. पण हा योग आलाय केवळ माझ्या पत्नीमुळे, म्हणजेच सुधामतीमुळे. इथं आल्यानंतर आपण सर्वांनी आम्हाला प्रेम दिलेत, आमचा सन्मान केलात, त्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. आता मला माहिती आहे की तुम्हा सगळ्यांना सुधाचं भाषण ऐकण्याची उत्सुकता लागली आहे, तेव्हा मी सुधाला विनंती करतो की तिने दोन शब्द तुमच्याशी बोलावेत. रंगमंचावर उपस्थित मान्यवर आणि इथे उपस्थित सर्व लोकांना माझा नमस्कार. आज अवघ्या 32 वर्षांनी मी माझ्या गावी परत आले, इथेच जन्मले, इथल्याच मातीत वाढले. परबांच्या चोरलेल्या कैऱ्या आणि जोशी गुरुजींच्या छडीने खाल्लेला मार अजूनही नाही विसरले. आपलं गावच असं आहे. एकदा का माणूस इथे अडकला की इथल्या आठवणीतून त्याची सुटका होणं शक्यच नाही. माझ्याही अशा काही आठवणी आहेत माझ्या गावाबद्दलच्या, ज्या नवराशी धरून मी 32 वर्ष मुंबईत काढली. आता तुम्ही म्हणाल इतक्या वर्षात एकदाही परत गावी नाही असं वाटलं. वाटलं, खूप वाटलं. पण सारखं असं वाटायचं की मी गावी परत आले तर माझं पाऊल इथून निघणारच नाही. किल्ल्यावरून पाहिलेला तो सूर्यास्त त्या कातर वेळेत अडकवून ठेवेल मला. नदीतल्या त्या छोट्याशा होडीत ऐकलेला पाण्यावरच्या वल्लवाचा आवाज मग्न करून ठेवेल मला. फांदीला बांधलेल्या झोपाळ्यावर झोका घेत असताना तो झोका थांबलाच नाही तर तुम्हाला वाटतं ना तुमची सुधा मोठी झाली, मोठ्या घरात दिली तिला. पण मी माझ्या गावाची सुधा, तुमची सुधा आजही जपून ठेवली आहे. तिला तुमची खूप आठवण येते. मला इथे आमंत्रित केल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते आणि आमच्या आश्रमातर्फे 20 लाखांचा चेक स्वीकारावा अशी विनंती करते. मला आणखी एका व्यक्तीचे आभार मानायचे. गोपीचे. कारण जर तो नसता तर मला कधीच कळलं नसतं माझं गाव आज कुठल्या परिस्थितीत आहे. गोप्या आई. चला बंडे काका, सुमी निघतो. हा चौधरी साहेब दुपारच्या फ्लाईटने निघतोय. हो भेटूया ना आपण. नाही साडेबाराच. Thank you.
विझताना हात विझताना वात वाटे आता तो काळही परतून यावा घडले जे सारे वचन तर तू दिलं होतंस ना, तुझ्या हाताने माझ्या हातात घालणार मग नाही घालणार सोडून सारा प्रवास हा एकट्याचा दिले शब्द जे जे पुरे केले ते आहे सुखात तरीही मनात ही व्यथा काढून कालच्या खुणा जगायचे आहे पुन्हा अधुरे स्वप्न साजिरे पुरे करायचे मना पुसून आसवे आता नवी लिहायची कथा मला नसेल कळत वेडेपण, पण मला प्रेम जपायला आवडतं. तुझी केशरी रिबीन आहे माझ्याकडे. आले आता सुखाचे क्षण क्षण अनपूर्ण जत्रेत फोटो नाही काढला तर काय फायदा. आता आज बघू हस ना. Oh,
वाट पावी जन्मायत की, वाट पावी जन्मायत की, मरणायत की भेट हवी, जन्मो जन्मी तड़हा तावर, जन्मो जन्मी तड़हा तावर, एक तुझी ही रेख हवी, एक तुझी ही रेख हवी। अखेर सा पुन्हा।